नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 2022 संपत आलेले, 2022 मध्ये नक्कीच प्रत्येकाने खूप साऱ्या चांगल्या आठवणी पाहिल्या असतील, खूप सारे काही वाईट अनुभव आले असतील. अशा प्रकारेच मार्केटमध्ये आपण आहोत आणि या मार्केटमध्ये आपल्याला असे काही स्टॉक्स भेटले की त्यांनी लोकांना भरभरून वेल्थ केली, क्रिएट करून दिली, आणि असे काही स्टॉक्स आहेत की त्यांनी लोकांची वेल्थ डिस्ट्रॉय केली. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला दोन्ही प्रकारचे स्टॉक्स सांगणार आहे, कारण मोस्टली बऱ्याच ठिकाणी तुम्ही फक्त पैसे मिळवून देणारे स्टॉकच सगळे सांगतात, पण आपण दोन्ही स्टॉकची चर्चा करू जेणेकरून यातलेच काही स्टॉक्स येणाऱ्या वर्षामध्येही चालू शकतात यांच्यावरही तुम्ही लक्ष ठेवू शकता, आणि जे स्टॉक्स पडलेत याच्यावरही लक्ष ठेवू शकतो. का? तर कदाचित याच्यामधले काही स्टॉक्स येणाऱ्या वर्षामध्ये चांगला परफॉर्म करतील, कारण ते खालच्या लेवलला सापडतील. हा व्हिडिओ कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, फक्त इन्फॉर्मेशन पर्पजने आपण देतोय. तत्पूर्वी पुढे जाण्याच्या आधी चॅनलला पहिल्यांदा भेट देता तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तात्काळ अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आपण सर्वप्रथम पाहणार आहोत की टॉप 5 गेनर्स कोणकोण आहेत. लक्षात ठेवा की जे असे कुठले स्टॉक्स आहेत की याच्यामध्ये आपल्याला मागील वर्ष ह्या 2022 मध्ये चांगले रिटर्न्स दिले त्यांनी. ओके, आता याच्यामध्ये आम्ही मोस्टली टॉप कंपन्यांचा विचार केलेला आहे, कारण अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत, याच्यामधून आम्हाला ज्या फंडामेंटली चांगल्या कंपन्या वाटल्या अशाच कंपन्या आम्ही आज याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, याच्यामधले जो पहिला स्टॉक आहे तो आहे याच्यामध्ये माझगाव डॉकयार्ड्स. ओके, माझगाव डॉक हा सगळ्यांना माहिती आहे स्टॉक्स. मोस्टली या स्टॉक्सने खूप छान रिटर्न्स दिलेले आहेत. आत्तापर्यंत जो इयर टू डेट रिटर्न्स आत्तापर्यंतचे त्याचे 209%, वंडरफुल, जवळपास दुप्पटच्या पेक्षाही जास्त पैसे याने तुम्हाला दिलेले आहेत. आणि याचा जर तुम्ही चार्ट बघितला तर 2022 मध्ये सुरुवातीला अगदी इथे बघा, ही लेवल आहे याची जवळपास कितीची आहे, 280 लेवलपाशी होता, तिथपासून तो नॉर्मली 920 रुपयापर्यंत गेला होता. ओके, छान रॅली दिली होती, थोडा करेक्शनसाठी खाली गेला होता, परंतु येणाऱ्या काळामध्येही तो परफॉर्म करत राहू शकतो. हा तुमच्या वॉचलिस्टमध्ये राहू द्या. ओके, याच्यानंतर पुढचा एक स्टॉक आपण बघूया कुठला आहे, तो अदानी पॉवर. अदानी ग्रुपने ह्या वर्षी लोकांना भरभरून पैसा दिलेला आहे. ओके, आय थिंक अदानी ग्रुपचा खूप एखादाच क्वचित स्टॉक असेल की जो 50-60% खाली चाललेला आहे. याच्यामधला आम्हाला जो चांगला वाटला तो अदानी पॉवर, 165% रिटर्न दिलेत 2022 मध्ये या स्टॉक्सने. आणि याचा मी चार्टही तुम्हाला दाखवतो, याचा जर चार्ट आपण पाहायला गेलो तर जवळपास 2022 सुरुवातीला त्याची लेवल बघा, जवळपास 100 होती, 100 ट्रिमेंडसली 450 ते 450 रेंज पर्यंत तो गेला होता, आणि थोडा करेक्शन नंतर खाली गेला. या स्टॉक्सने खूप साऱ्या लोकांना भन्नाट रिटर्न्स दिलेत. अदानी पॉवर आहे, याच्यावरही लक्ष राहू द्या, पॉवर सेक्टरमधली एक चांगली कंपनी आहे. याच्यानंतर तिसरा स्टॉक आहे गेनर्स मधला, वेल्थ क्रिएटर्स मधला, वरुण बेवरेजेस. मित्रांनो, वरुण बेवरेजेस ही जी कंपनी आहे ही कोल्ड्रिंक्स रिलेटेड आहे, आणि ही जी कंपनी आहे याच्यामध्ये बघा आत्तापर्यंतचा 130% रिटर्न्स त्यांनी तुम्हाला दिलेला या स्टॉक्सने. ओके, याच्यामध्ये आपल्याला जर ग्राफ बघायला गेलं याचा तर बघा, याच्यामध्ये जवळपास 600-650 रेंजमध्ये होता, आणि आत्ताची जर ट्रिमेंडस रॅली बघितली तर 1400 घेऊन गेलाय. तुमच्या स्क्रीनवर पूर्णपणे याचा ग्राफ आहे, लक्ष ठेवा. मी ग्राफही दाखवतोय, नुसती नावं सांगणार नाहीये, तर मी काय बघतोय कसं बघतोय तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे, तुम्हाला शिकवायचंय, समजवून घ्यायचंय आपल्याला. ओके, वरुण बेवरेजेस नंतर ना पुढचा महत्वाचा स्टॉक आहे याच्यामध्ये बँक ऑफ बडोदा. बऱ्याच दिवसात ना पब्लिक सेक्टरच्या बँकांनी काम केलं, पब्लिक सेक्टरचे खूप सारे स्टॉक्स पळाले, त्याच्यामधलाच हा स्टॉक आहे. ह्या स्टॉकने या वर्षी जवळपास आपल्याला 112% रिटर्न दिलेले आहेत मित्रांनो. ओके, 112%, विच इज अमेझिंग, आणि PSUचा विचार करता तर खूपच छान आहे, कारण खूप कमी वेळा PSU चालतात आणि त्यातल्या त्यात यावेळी त्यांनी काम केलेले. याचाही चार्ट जर आपण पाहायला गेलं तर 2022 जी सुरुवात केली होती, ओके, ह्या साईडला तुम्हाला दिसेल 2022 जो लो पकडला आपण तर नॉर्मली 80 रुपीजचा लो होता, बरोबर, आणि इथपासून तो जो वरती गेला तो 180% वरच्या लेवलला गेलाय. लक्षात ठेवा किती छान प्रकारे रॅली, तुम्ही जर बघितलं तर कन्सिस्टंट एक टॉप बनवत तो वरच्या दिशेने गेलाय. हे आपल्यासाठी खूप छान गोष्ट आहे. याच्यामध्ये ह्याचं नाव होतं बँक ऑफ बडोदा. याच्या पुढचा स्टॉक आपण बघायचा आहे HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. ओके, या कंपनीनेही ह्या वर्षी खूप चांगला रिटर्न दिलेला आहे, 98% रिटर्न त्याने ह्या वर्षामध्ये जनरेट केलेले आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड की जी विमान वगैरे बनवायची काम करते कंपनी, याचा जर तुम्ही बघितला तर 2022 जी सुरुवात केली होती आपण तर त्यावेळी त्याची ही प्राइस होती
अप्रॉक्स 1100 आसपास काहीतरी असेल तो ओके 1100-1200 च्या रेंज मध्ये आणि तुम्ही जर बघितलं तर इथपासून तो जवळपास 2800 रुपयापर्यंत गेलाय ओके भन्नाट ना असे खूप कमी स्टॉक्स असतात आणि हे कसे शोधायचे ह्याच्यावर आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे की परफॉर्मिंग स्टॉक्स कुठले 2023 साठी लवकरच मी तुम्हाला 10 स्टॉकची यादी देणार आहे याच्यावर फोकस ठेवा याच्यामध्ये मी म्हणेन 10 चे 10 नाही चालले तरी चालतील 7 तरी स्टॉक्स आलायलाच पाहिजेत असे स्टॉक्स असे स्क्रीनर्स आपण तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये कसे शोधायचे ते तर हे होते 5 स्टॉक होते गेनर्स आता बघूया की असे कुठले स्टॉक्स आहेत याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पैसे घालवले की असे स्टॉक्स ने लोकांचा काय म्हणतो आपण त्याला नुकसान केलं आपल्या भाषेत बोलायला गेलो तर याच्यामध्ये पहिला स्टॉक सगळ्यांनाच माहिती याच्यामध्ये पेटीएम ओके पेटीएम मध्ये बऱ्याच लोक बिचारे अडकून बसले या वर्षामध्ये पेटीएम ने 62% ने त्यांचा पोर्टफोलिओ कमी केला ज्यांच्याकडे पण पेटीएम होता 62% पडलेला आहे याचा जर ग्राफ बघायला गेलं तर इयरच्या सुरुवातीला जवळपास तो ह्या लेव्हलला होता तुम्ही इथे जर पाहिला याला तर इथपासून जवळपास 1350 ची लेव्हल आणि 450 चा लो मारलेला आहे ना आपण याच्याविषयी आधी खूप वेळा बोललोय तर याचा तुमचं लक्ष राहू द्या स्टॉक्सवर ओके छोटे मोठे स्विंग्स अशा स्टॉक्स मध्ये भेटतील येणाऱ्या काळामध्ये ओके कसं असतं जो पडलाय ना खूप सारा याच्यामध्ये थोडंतरी पोटेन्शियल राहतं जर तो फंडामेंटल थोडा स्ट्रॉंग झाला तर तो वर येऊ शकतो 2 नंबरचा स्टॉक आहे ग्लँड फार्मा ओके याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याने पण -59% डाऊन रॅली दिलेली आहे याने आपल्याला 59% जवळपास पडलेला आहे ग्लँड फार्मा याचं नाव आहे जवळपास जर मी टॉप बघायला गेले याचं तर इथे लक्षात ठेवा किती रेंज आहे ती 3800 च्या आसपास रेंज आहे आणि जवळपास तो आता 1500 च्या रेंज मध्ये आलेला आहे जवळपास निम्म्याच्या पेक्षा खाली येतो ओके याच्यानंतर दुसरा स्टॉक घ्या नायका ओके नायकानं खूप गाजावाजा करत लिस्टिंग केलं होतं आतापर्यंत त्याने 57% डाऊन येतो ह्यावर मागच्या म्हणजे 2022 जो टॉप पकडला होता त्याचा विचार करता याच्यामध्ये बघा की छान रॅली इथं आली होती इथे बघा इथे तुम्हाला पॉईंट दिसेल 2022 इथे जर आपण टॉप लेवल बघितलं तर 360 होती तिथून जो खाली आला तो नॉर्मली 140 लो करून पुन्हा तो आता तिथे थोडा चाच पडतोय तो थोडा मार्ग शोधतोय वर जाण्याचा ओके बोनस दिल्यापासून सगळं काम याचं तमाम झालेलं होतं याच्यानंतर पुढचं आहे डिलिव्हरी पार्टनर सगळ्यांचा आवडता झोमॅटो ओके झोमॅटोने सगळ्यात ह्या वर्षी लोकांना नाराज केलं याच्यामध्ये 56% डाऊन झालेला आहे तो ह्या वर्षी 56% निगेटिव्ह रिटर्न त्याने दिलेले आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये जर तुम्ही याचा स्टॉकची रेंज बघायला गेला तर 59 बऱ्याच दिवसापासून तो कन्सॉलिडेट होतोय आणि याची जी टॉप लेवल आहे इथे बघा इथे नॉर्मली मागच्या लेवलला आपण बघितलं टॉप तर 145 तो गेलेला आहे ओके 145 इतका खाली पडलाय आता थोडा कन्सॉलिडेट होतोय तुम्ही जर इथे एक ऑब्झर्व केलं तर इथे थोडं कन्सॉलिडेशन चालू आहे त्याचं ओके तर थोडं लक्ष राहू द्या याच्यावर ओके हे गुड प्राईज राहू शकते ज्यांना लॉंग टर्मचा विचार करायचा आहे पण ॲज अ युअर प्रॉस्पेक्टिव्ह तुम्ही स्वतः त्याचा अनालिसिस आणि स्टडी करा ओके चला याच्यानंतर ना आपण जे स्टॉक्स बघितले याच्यामध्ये की वेगवेगळे स्टॉक्स बघतोय आणि आणखीन महत्त्वाचा टेक महिंद्रा आय टी मधला स्टॉक आहे आय टी सेक्टर बऱ्यापैकी ह्यावर्षी पडले परंतु त्यातल्या त्यात सगळ्यांचा पुढं हिरो होता टेक महिंद्रा जवळपास 40-45-50% तो खाली होता थोडा बाउन्सबॅक आल्यामुळे हा रेशो कमी झाला अगदी 60% मायनसमध्ये तो गेला होता ओके तुम्ही जर पाहिला असेल तर एक रॅली बनवली होती आत्ताची प्राईस जवळपास 1000 रेंजच्या आसपास आहे आणि जवळपास 1800-1850 रेंजच्या पासून तो जोरदार कन्सिस्टंट डाऊन परफॉर्म करतोय कारण आय टी सेक्टरच पडतंय परंतु एक चांगली कंपनी आहे लॉंग व्हिजन असेल तर स्टडी करायला सुरुवात करा याच्यावर ओके ही प्राईस कदाचित 2 वर्षानंतर दिसणार नाहीये ओके तर मित्रांनो हा होता याच्यामध्ये कुठला टेक महिंद्रा अशा प्रकारे आपण बघितले 5 स्टॉक बाय जे गेनर्स 5 बघितले लुझर्स ज्यांनी वेल्थ करून दिली ज्यांनी वेल्थ घेऊन गेले तुम्हालाही अशा प्रकारे वेगवेगळे स्टॉक्स पाहिजे असतील तुम्हालाही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची आहे तर आमच्या अंतर्गत तुम्ही एक डिमॅट ओपन करून घेऊ शकता अशामध्ये तुम्हाला स्टॉक्स मिळतील आमचा जो टेलिग्राम चॅनल आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी हा आधी जॉईन करा डिमॅट अकाउंट ओपन केलं की दुसरा एक स्पेशल चॅनल आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ शकतो अशा प्रकारेच आता तुमच्यासाठी एक छोटी टास्क आहे तुम्हाला सांगायचं आहे की या वर्षामध्ये असे कुठले 5 स्टॉक आहेत की ज्यांनी 100% जास्त रिटर्न दिले असे कुठले स्टॉक्स आहेत ह्या वर्षामध्ये त्यांनी 50% लोकांचं नुकसान केलेले लुझर्स असे 5 स्टॉक्स तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थांबूया इथे पुन्हा भेटूया अशा एका नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद.